श्री गुरुदेव दत्त सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या AW म्हणजे आकाशित मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्यक्तिमत्वासोबत आणि अगेन एका नव्या विषयासोबत. मित्रांनो, सर्वांना माहीत आहे दत्त जयंतीचा परेड चालू आहे. आता आज रविवारी व्हिडिओ पडला आहे म्हणजे आणखी 2 दिवसांनी दत्त जयंती आहे. आणि भगवान दत्तात्रयांबद्दल खूप साऱ्या गोष्टी लोकांमध्ये अशा आहेत की ज्यांच्याबद्दल त्या माहीत नाही. मग ते त्यांचे 24 गुरु असतील, मग ते स्वामी समर्थ त्यांचेच अवतार आहेत का ते असेल, किंवा मुसलमानामध्येही त्यांना वेगळ्या नावाने दत्तात्रयांचं पूजन केलं जातं ते असेल. तर अशा खूप काही गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ज्यांच्यासोबत आपल्याला ही माहिती घ्यायची आहे असे असणारे आदरणीय परमपूज्य श्री एकनाथ महाराज भांबळे यांचं दुसऱ्यांदा चॅनलवरती मी स्वागत करतो आहे. महाराज, सर्वांच्या वतीने स्वागत आहे तुमचं. रामकृष्ण हरी. तर महाराज, वेळ न घालता माझा पहिला प्रश्न हाच आहे की पहिला प्रश्नचा एकच प्रश्न आहे, पण एका प्रश्नामध्ये मी 3 प्रश्न इन्क्लूड करतोय की भगवान दत्तात्रय हे नेमके कोण होते, ते कोण्या संप्रदायात येतात आणि त्यांचे 3 शिर का आहेत, असा ऑल इन वन माझा एक प्रश्न आहे. काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवरल्या सर्वांना दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. दत्तप्रभूंचा अवतार हा 3ही देवतांचं समीकरण आहे, ब्रह्म, विष्णू आणि महेश. जगामध्ये सर्व जगाला संदेश देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे, जगाचा पालन असेल, जगाचा संवार असेल आणि जगाचं भरण पोषण असेल. आणि थोडक्यामध्ये दत्तप्रभूंचा अवतार जो आहे हा दत्तप्रभूंचा अवतार भगवान आदिनाथाच्या परंपरेतला आहे. म्हणजे जे भगवान शंकरापासून जी परंपरा तयार झाली त्या भगवान शंकराच्या परंपरेमध्ये मुख्य देवता जी आहे ती मुख्य देवता म्हणजे दत्तात्रय. या दत्तात्रयाचं वर्णन करत असताना सर्व संत म्हणतात की या दत्तात्रयांना 3 शिर आहेत आणि या 3 शिर 6 हात आहेत. आणि थोडक्यामध्ये 3 शिर मुख्य असण्यामागचं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की 3 शिर हे 3 गुणांचं प्रतीक आहे. जे मुख्य शिर आहे ते सत्वगुणांचं प्रतीक आहे आणि जे 2 नंबरचं शिर आहे हे रजोगुणाचं प्रतीक आहे आणि 3 नंबरचं शिर आहे हे तमगुणाचं प्रतीक आहे. म्हणजे जगामध्ये जर तुम्हाला आदिगुरु व्हायचा असेल तर 3ही गुणाचा तुम्हाला स्वीकार करावे लागेल असं दत्तप्रभूंच्या मतानुसार आहे. मग थोडक्यामध्ये 3 गुणांचा वाटप, 3 गुणांचं जे एकविध प्रकरण आहे ते दत्तगुरूंच्या अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच दत्तात्रय हे अवतार सगळ्यात विशेष मानले जातात. म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही कोणत्याही प्रकारचा माणूस असू द्या, त्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर, त्या माणसाच्या समस्येचं समाधान दत्तप्रभूच्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांना 3 शिर आहेत आणि विशेष करून ते 3 शिर 3 देवतांचं प्रतीक आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला भगवान विष्णूची पूजा केली तर शंकराच्या पूजेचं फळ भेटणार नाही आणि शंकराची पूजा केली तर विष्णू पूजेचं फळ भेटणार नाही आणि 2ही देवतांची पूजा केली तर ब्रह्मदेवाच्या पूजेचं फळ भेटणार नाही. परंतु दत्तप्रभूची जर आपण पूजा केली तर आपल्याला 3ही देवतांच्या पूजेचं फळ यथाविधी मिळतं. म्हणून जे जाणकार आहेत, ज्यांना खरंच या गोष्टीची जाण आहे, ते दत्तप्रभूंची पूजा अर्चा करण्यात व्यस्त असतात आणि त्याच्यामुळे त्यांना 3ही देवतांच्या पूजेचा लाभ घेता येतो. अच्छा, म्हणजे ऑल इन वन देवता आहेत म्हणायचं, त्यांची पूजा केली की बाकी कोणाची गरज नाही म्हणायचं, असंच की? हो, बरोबर. बरं, तर पुढला प्रश्न महाराज माझा असा आहे की आपण पाहतो की भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु आहेत. मग आपल्या संप्रदायात आपण म्हणतो की गुरु एकच असावा जो की आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेत असतो, अशी व्याख्या केली जाते संप्रदायामध्ये. तर मग त्यांचे 24 गुरु कसे आणि त्याच्यातला नेमकं मुख्य गुरु मानायचा कोण आपण? बरोबर आहे, तुम्ही प्रश्न विचारलेला महाराज सगळ्यात महत्वाचा आहे. श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. अवधूताख्यान म्हणून एक श्रीमद भागवतात एक प्रकरण आलंय. प्रामुख्यानं जर आपण विचार करायला गेलं तर माणसाच्या जीवनामध्ये गुरु एकच असतो आणि जो एक गुरु असतो तो संसार जीवनातून आपल्याला तारून नेण्यासाठी प्रवृत्त करतो. परंतु दत्तप्रभूंनी जे 24 गुरु सांगितलेत हे 24 गुरु दत्तप्रभूंच्या जीवनामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये मार्गदर्शन कसं मिळवायचं याच्यासाठी त्यांनी त्या 24 गुरूची उत्पत्ती, त्या 24 गुरूंचा अनुभव घेतला. परंतु तुमच्या मतानुसार की दत्तप्रभूंच्या जीवनामध्ये अशी एखादी मुख्य व्यक्ती आहे का जी त्यांची गुरु म्हणून उभी आहे? परंतु आपल्याला शास्त्रामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर दत्तप्रभूंची मुख्य गुरु कोणतीच नाही. त्याचं कारण आहे, जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची जे शिष्यमंडळ, जे जो शिष्य परिवार आहे किंवा जगामध्ये जेवढे काही लोक आहे त्या सर्वांचा गुरु जर कोण असेल तर दत्तप्रभू आहे. आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की दत्तप्रभूंचा कोणीही गुरु नाही. आपण जे मुख्य गुरु म्हणताय ना, की जो गुरु आपल्याला संसार सागरातून मुक्त करू शकतो, असा गुरु दत्तप्रभूला कोणीही नाही. दत्तगुरूंनी जे 24 गुरु मानले
त्या 24 गुरुकडून त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं, त्या 24 गुरुकडून त्यांनी त्यांचा अनुभव घेतला, त्या 24 गुरुकडून त्यांनी ते ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्यांच्या स्वभावाकडे पाहून आपल्या जीवनामध्ये त्या गुणांचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो याच्यासाठी त्यांनी ते 24 गुरु केले. परंतु तुमच्या मतानुसार जे मुख्य गुरु असतो तर मुख्य गुरु दत्तप्रभूंना नाही, कारण या जगाचे सगळ्यात मुख्य गुरु तेच आहेत, त्यांना गुरु कोणी नाही. कारण जगातलं गुरुपरंपरेतलं सगळ्यात शेवटचं टोक म्हणजे दत्तप्रभू, कारण दत्तप्रभूपासूनच गुरुपरंपरा सुरू झालेली आहे. या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात सर्वांचा गुरु म्हणण्यापेक्षा या जगामध्ये जी गुरुपरंपरा आहे त्या गुरुपरंपरेचं सगळ्यात मोठं टोक म्हणजे दत्तप्रभू आहेत, आणि दत्तप्रभूचा असा कोणीही गुरु नाही. अच्छा, म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचं मूळ सुद्धा इथूनच सुरू म्हणायचं. हां, दत्तप्रभूची वारकरी संप्रदायाची परंपरा असेल किंवा शैव संप्रदायाची परंपरा असेल किंवा नाथ संप्रदायाची परंपरा असेल किंवा आणखी कोणत्या गणपत्य असेल, इतर प्रकारच्या ज्या ज्या परंपरा आहेत त्या त्या परंपरेमध्ये दत्तप्रभू ही आदिष्टात्री देवता आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो मी, दत्तप्रभूला सर्व जाती जमातीतले माणसं मानतात. आता मुसलमान समाजामध्ये जे मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजामध्ये सुद्धा दत्तप्रभूंचं एक आगळं आणि वेगळं महत्त्व आहे. आपण हिंदू लोक दत्तप्रभूला मानू याच्यात काय नवले, परंतु दत्तप्रभूला दत्तात्रेयाला मुसलमान लोक सुद्धा मानतात. ते दत्तप्रभूला मुसलमान लोक शहा फकीर म्हणून ओळखतात. आजही त्यांच्या कुराणाच्या ग्रंथामध्ये शहा फकीर म्हणून दत्तप्रभूंचा उल्लेख आढळतो. म्हणजे काय, दत्तप्रभू ही कोणत्याही जाती धर्माला अनुसरून काम करणारी देवता नाही, सर्वांसाठी ती प्रेरणादायी कायमच आहे. अगदीच. तर माझा पुढला प्रश्न असा होता महाराज की दत्तात्रयांचे दोन गुरुबद्दल मला जरा कुतूहल वाटतं. ते म्हणजे एक म्हणजे मासा आणि साप, या दोघांकडे काय असे गुण होते ज्यांनी की दत्तात्रयांना त्याच्यामुळे त्यांना गुरु केला असावं. आता दत्तप्रभू ज्या टायमाला या विश्वामध्ये फिरत असतात, या विश्वामध्ये फिरत असताना भ्रमंती करत असताना त्यांना ज्या ज्या गोष्टी सापडल्या त्या त्या गोष्टीला त्यांनी गुरु केलं. पाण्यातल्या माशीला दत्तप्रभूंनी गुरु का केलं त्याचं एक सगळ्यात मोठं कारण सांगतो. दत्तप्रभू नदीच्या काठावरती बसलेले होते आणि नदीच्या काठावरती ज्या टायमाला दत्तप्रभू बसतात आणि बसल्यावर त्यांनी विचार केला की हा मास पाण्यातला मासा आहे आणि हा पाण्यातला मासा ज्या टायमाला एखाद्या वेळेस एखादा कोळी आपला गळ असतो माशी पकडायचा, त्या गळाला तो भाताचे दाणे म्हणा भाताचं शीत म्हणा किंवा काहीतरी त्या गळाला बांधतो आणि ते पाण्यात तो सोडतो. कशासाठी सोडतो, तर माशाला पकडण्यासाठी. आणि तो गळ ज्यावेळेस तो पाण्यात सोडतो, दत्तप्रभू हे सगळं चित्र पाहतात आणि पाण्यात सोडत असताना कोळी तो गळ पाण्यात सोडत असताना मासा हळूच त्या गळापाशी येतो आणि त्या गळाला जे लागलेले शीताचे कण असतात ते खाण्यासाठी पुढे येतो आणि त्याचं मुख त्या गळामध्ये अडकलं जातं आणि मग परिणाम मासा त्या गळाला अडकतो आणि माशाचा मृत्यू होतो. म्हणजे याच्यातून दत्तप्रभूंनी शिकलं, दत्तप्रभूंनी विचार केला, अरे काळरूपी काळ असतो, काळ काळरूपी कोळी आपल्याला या संसार सागरामध्ये आपल्यावर गळ फेकतो आणि त्या गळाकडे मनुष्यरूपी मासा त्या गळाकडे आकर्षित होतो. तो गळ म्हणजे काय, वासना. आणि गळ म्हणजे काय तर जे निर्विवाद गुण आहेत ज्या गुणाचा आपल्याला काही संबंध नाही, लालसा. थोडक्यामध्ये तुम्हाला अजून सोपं करून सांगतो, मनामध्ये ज्या इच्छा असतात लालूच असती स्वभाव असतो, हा स्वभावच माणसाच्या मृत्यूला कारण ठरतो. जर माशानं त्या अन्नाकडे जर समजा बघितलंच नसतं, त्या गळाकडे आशेच्या दृष्टीनं बघितलंच नसतं, तर मासा त्या कोळ्याच्या हातात गेला नसता. म्हणून दत्तप्रभूंचं म्हणणं एकच आहे की या जगामध्ये काळरूपी कोळी आपल्या संसार सागरामध्ये जाळं टाकून देईल, आपल्याला त्या जाळ्यात शिरायचं नाही, आपल्याला त्या गळापासून सावधान राहायचंय आणि गळापासून सावधान राहून कोळ्याच्या पायापाशी जाऊन बसायचं. कारण समुद्रातले सगळे मासे पकडता येतात जाळ्यात, परंतु कोळ्याच्या पायापाशी जो मासा असतो तो पकडला जाऊ शकत नाही. हा गुण दत्तप्रभूंनी त्यांच्याकडून घेतलाय. आता सापाचा गुरु करण्यामागचं एक सगळ्यात मोठं कारण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की दत्तप्रभूंनी सापाला गुरु करण्यामागचं एक सगळ्यात मोठं कारण आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं आहे का ज्ञानेश्वरीच्या वयूच्या माध्यमातून. ते म्हणतात, ज्या टायमाला सापाच्या अंगावर कात चढते, कात म्हणजे कातीन, आता आपल्या भाषेमध्ये फरक असतो वेगवेगळ्या भागामध्ये, थोडक्यामध्ये कातीन, सापाला ज्या टायमाला कातीन येते, कात त्याच्या अंगावर चढते, त्या टायमाला साप जड होतो आणि त्याला ते जडपणा त्याच्या शरीरामध्ये निर्माण झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये विचार येतो की ही कातीन मला काढून टाकावं लागणार. म्हणून साप काय करतो, जमिनीवरती अंग वरबडतो आणि ती कातीन टाकून देतो. त्या अंगाची कातडी अंगाची साल काढून टाकल्यावरती साप त्या सालीला बाजूला टाकून देतो आणि सरळ बिळात निघून बिळामध्ये जाऊन बसतो. आता ज्या टायमाला साप बिळामध्ये जातो, बिळामध्ये जात असताना अंगाची जी साल अंगाची जी कातडी अंगाची जी कातन त्यानं बाजूला काढलेली असते, त्या कातनीचा तो विचार करत नाही की मी बिळामध्ये गेल्यावर माझ्या कातनीचं कसं होईल, माझ्या कातड्याचं कसं होईल, हा विचार साप कधीच करत नाही. तो सरळ निर्विवाद मनाने तो त्या बिळामध्ये जाऊन बसतो.
म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सापाकडून हा गुण घ्यायचा, अंगीची सांडून या खोळी, सर्प रिगाली या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. मग दत्तप्रभूने हा गुण घेतला की ज्या टायमाला आपलं मरण जवळ येतं त्या टायमाला आपण हे शरीर टाकून द्यायचं, जसं कातीन सापानं टाकून दिली आणि कातनीचा विचार साप करत नाही, तसं आपण आपलं शरीर सोडून द्यायचं आणि ईश्वराच्या भजनासाठी आपण त्याच्या रूपामध्ये रममान व्हायचं, आपल्याला शरीराच्या कुंडीचा विचार करायचा नाही. हा गुण सापाकडून घेतलेला आहे. आणि दुसरा एक सगळ्यात शॉर्टकटमध्ये सांगायला जर गेलं तर सापाकडून सावधानता हा गुण घेतलेला आहे, कारण साप नेहमी सावधान असतो. मला वाटतं नक्कीच हा आदर्श जर सापापासून कुणी घेतला तर त्याला मरणाची तरी भीती राहणार नाही बाबा. नाही नाही, कधीच नाही, कधीच नाही. बरं, या वर्षीची दत्त जयंती दरवर्षीपेक्षा काय विशेष वाटते वैयक्तिक, तुम्हाला वैयक्तिक एकनाथ महाराजांना या वर्षीची दत्त जयंती काय विशेष वाटते? बरं, खऱ्या अर्थाने दत्तप्रभूंचा अवतार हा सर्व लोकांसाठी प्रेरणादायी आहे. आणि दत्त जयंती दरवर्षी विशेष असते असं नाही, दत्त जयंती विशेषच नेहमी असते, यावर्षीच म्हणून नाही आहे. कारण दत्तप्रभूंचा अवतार हा सर्व मानवांच्या कल्याणासाठी आहे, सर्वांच्या कल्याणासाठी आहे. आणि यावर्षी जर विशेष करून जर आपण पाहायला विचारानं जर प्रामुख्याने विचार करायला गेलो तर दत्तप्रभूंची यावर्षीची जयंती आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांसाठी विशेष आहे. त्याचं कारण आहे, यावर्षी जवळपास 5-6 हजार वर्ष झाले आपल्या राम मंदिराचा जो प्रश्न प्रलंबित होता तो आदरणीय मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये हा राम मंदिराचा प्रश्न सुटतोय आणि सर्वांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुलं होतंय. हा दत्त जयंतीचा विशेष पर्व काळ म्हणायला हरकत नाही, कारण प्रभू रामचंद्राचेच अवतार दत्तप्रभू आहेत आणि ह्या दत्तप्रभूंच्याच अवताराच्या या समीकरणामध्ये राम जन्मभूमी ही सर्वांच्या दर्शनासाठी खुली करण्यात येत आहे. हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा इतिहासातला सुवर्ण क्षण आहे. नक्कीच खूप भाग्यवान आहोत आपण की आपण त्या पिढीत जन्माला आलेलो आहोत जिथं प्रत्यक्ष राम भगवान आपल्या त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. जो इतक्या वर्षापूर्वी प्रश्न चालला होता तो आता निकाली लागलाय आणि त्या पिढीतले आपण साक्षीदार होणार आहोत ज्या पिढीमध्ये राम भगवंताला आपल्याला मंदिरामध्ये पाहायला भेटेल. बरं, आता यावर्षीच्या दत्त जयंती दिवशी लोकांनी असं काय विशेष करावं बरं जेणेकरून भगवान दत्तात्रयांची कृपा वर्षभर त्या भक्तावरती राहील, असं काय साधना, काय जप, काय सांगाल तुम्ही, काय करावं नेमकं? बरोबर बरोबर. आता महाराज तुम्हाला मला सांगायचंय की ज्या टायमाला तुमच्या जीवनामध्ये दत्तप्रभू आशी देवता आहे की कोणतेही संकट तुमच्या जीवनात असू द्या, तुमच्या जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू द्या, कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की दत्तप्रभू ही फकीरांची देवता आहे, तर तसं मुळात अजिबात नाही आहे. दत्तप्रभू हे थोडक्यामध्ये तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो, दत्तप्रभू हे संन्याशी नव्हते. बऱ्याच लोकांच्या डोक्यात हा गैरसमज आहे की दत्तप्रभू संन्याशी होते. तर दत्तप्रभूंचं लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या पत्नीचं नाव अनघालक्ष्मी होतं आणि त्यांचे भाऊ आत्री ऋषी वगैरे असे काही होते. परंतु दत्तप्रभू हे सांसारिक जीवनातली सर्वोच्च उत्तम अशी देवता आहे. तर दत्तप्रभूंच्या पूजनेनं, दत्तप्रभूंच्या उपासनेनं तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणीचा सामना आपल्याला करता येऊ शकतो. परंतु प्रामुख्याने जर आपण विचार करायला गेलं तर ज्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, आपण हिंदू असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आम्हाला अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे, परंतु प्रामुख्याने जर आपण विचार जर करायला गेलो तर करणी असेल, जादूटोना असेल, किंवा तुमच्यावरती कोणी विष प्रयोग केलेला असेल, किंवा अनेक प्रकारच्या सांसारिक जीवनातल्या अडचणी असतील, या सगळ्या अडचणी तुमच्या दत्तप्रभूच्या पूजनाने दूर होतात. आणि ज्याच्या घरामध्ये संतान प्राप्ती नसेल तर ते सुद्धा दत्तप्रभूंची पूजा करू शकतात, दारिद्र्य नष्ट होण्याकरिता दत्तप्रभूंची पूजा करू शकता, कारण दत्तप्रभू ही देवता सर्व तुमच्या मनातल्या संकल्पना, मनातल्या इच्छा पूर्ण करणारी देवता आहे. याच्यामध्ये मला आणखी एक प्रश्न विचारायचा होता, एक आणखी प्रश्न जो की शेड्यूलमध्ये नाही तो इन्क्लूड करायचा होता की स्वामी समर्थांना दत्तात्रयांचा चौथा अवतार असं समथिंग मानलं जातं, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरं, ते दत्तात्रयांचे अवतार आहेत का? हां, बरोबर आहे. साहजिकाचे नृसिंह सरस्वती स्वामी आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तप्रभूंचे अवतार आहेत. खऱ्या अर्थाने मानवी जीवनातल्या ज्या समस्या असतात, ज्या दत्तप्रभूंच्या माध्यमातून सुटल्या, त्या सर्व समस्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडून आजही सुटल्यात. आजही आपल्याला स्वामी समर्थांचे चमत्कार पाहायला मिळतात. खूप काही चमत्कार स्वामी समर्थांचे आपल्या जीवनामध्ये मिळतात. आता काल परवाच मला एका भक्ताचा फोन आला होता, परभणी जिल्ह्यातला आहे तो. तर त्यानं सांगितलं, महाराज की आमच्या घरामध्ये नेहमी सतत भांडणं होतात आणि कोणीतरी आमच्यावरती जादू टोण्याचा प्रयोग केला असं त्यानं मला सांगितलं. मग त्या टायमाला त्यानं मला विचारलं की महाराज याच्यावर काही उपाय आहे का? तर त्या टायमाला मी त्याला एक उपाय सांगितला की गाणगापुरामध्ये जायचं स्वामी समर्थाचं किंवा अक्कलकोटला. तर त्यानं काय केलं, महाराज अक्कलकोटला गेला आणि जे अक्कलकोटला जे आवदंबराचं झाड होतं
ज्या ठिकाणी स्वामींनी आपलं स्वतःचं निवासस्थान ठेवलेलं होतं, तपश्चर्या अर्चा नेहमी उठणं बसणं होतं, त्या ठिकाणी मी त्याला सांगितलं औदुंबराच्या झाडाखाली बसायचं आणि औदुंबराच्या झाडाला पूजन अर्चन करून औदुंबराच्या रोज बरं का 1001 वेळा रोज त्याला प्रदक्षिणा करायच्या. 21 दिवस अशा औदुंबराच्या झाडाच्या प्रदक्षिणा 1000 प्रदक्षिणा रोज करायच्या, म्हणजे 21000 प्रदक्षिणा त्याच्या 21 दिवसात त्यानं पूर्ण केला माझ्या सांगण्यानुसार. तर मग त्याच्या घरातला चमत्कार असा झाला महाराज की त्यानं 21000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि त्याच्या घरामध्ये जो जादू टोण्याचा प्रयोग होता, म्हणजे थोडक्यामध्ये करणी, आता ज्या लोकांना विश्वास ठेवायचा ते ठेवू नका किंवा ज्यांना ठेवायचं ते ठेवा, कारण कसं असतं चोर म्हणलं तर पोलीस येतात आणि राक्षस म्हणलं की देव येतो. या जगामध्ये जशा चांगल्या गोष्टी तशा वाईट गोष्टी सुद्धा आहेतच, म्हणून ते जादू टोण्याचा जो प्रयोग त्यांच्या घरावरती झाला होता तो सगळा प्रयोग नष्ट झाला आणि ते घर आज आनंदी आणि सुखी सुजलाम सुफलाम सुद्धा आहे. आणि त्या व्यक्तीनं कमी वेळामध्ये सगळं काही अचीव केलं, आज त्याचं घर सगळं संपूर्ण परिवार सुखी आहे. त्या व्यक्तीचा फक्त समर्थांची कृपा आहे. वाटल्यास त्या व्यक्तीचा जर तुम्हाला संपर्क पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो. मला आणखी एक थोडंसं याच्यामध्ये विचारायचं होतं की स्वामी समर्थांचं जिथं मंदिर आहे किंवा दत्तात्रयांचं जिथं मंदिर आहे तिथं औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड, हे याला उंबराचं झाड म्हणतात आमच्या इकडे, तर ते कॉमन असतं, तर त्याच्याशी काही त्यांचं नातं आहे का, काही विशेष? बरोबर आहे महाराज, कारण दत्तप्रभूच्या अवताराशी त्याचं कनेक्टिंग आहे. औदुंबराचं झाड हे खऱ्या अर्थाने आयुर्वेदाच्या दृष्टीनं आणि आपल्या धर्मशास्त्राच्या दृष्टीनं विशेषच आहे. त्याचा जर आपण प्रामुख्यानं विचार करायला गेला तर दत्तप्रभूंचं जी मुख्य भूमी आहे गाणगापूर, आणि दत्तप्रभूंचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते आत्री ऋषीचा आश्रम, दत्तप्रभूंचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी त्या औदुंबराच्या झाडाखाली त्यांचा आश्रम होता त्यांच्या वडिलांचा. आणि मग दत्तप्रभूंचं जे बालपण आहे, जे लहानपण आहे, ते सगळं औदुंबराच्या झाडाखाली गेलेलं आहे. आणि त्यांनी जे 12000 वर्ष 12500 वर्ष तप केलं ते सुद्धा औदुंबराच्या झाडाखालीच केलं, त्याच्यामुळे त्याचा त्या औदुंबराच्या झाडाशी आणखी जवळीकतेचा संबंध आहे. आणि परिणाम स्वामी समर्थ हे त्यांचेच अवतार असल्यामुळे त्यांचा सुद्धा संबंध औदुंबराच्या झाडाशी आलेला आहे. अच्छा, तेच मला ही गोष्ट खरं तर माहिती नव्हती म्हणून मी मुद्दाम विचारली. तर महाराज, पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलेलं आहे, पण तरीही माझ्या शंकेसाठी मी विचारतोय की भगवान दत्तात्रयांना गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं, मग आपल्याला यश येत नसेल, आपल्याकडे पैसा येत नसेल किंवा सारखं अपयश सक्सेस मिळत नसेल, तर जे ब्राह्मण बुवा आहेत किंवा बरेचसे लोक सांगतात की दत्तात्रयांचे गुरुवार धरा किंवा पिवळे वस्त्र घाला गुरुवारच्या दिवशी, त्याने ते प्रसन्न होतील किंवा पैसा वगैरे घरामध्ये येतील, या गोष्टीला तुम्ही कसं पाहता, तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल? महाराज, खऱ्या अर्थानं आपण जर विचार करायला गेलो तर गुरु हा ग्रह मंगळ ग्रहाचा जो दोष असतो, मंगळ दोष असतो, आपण शनिदोष वगैरे असे दोष असतात ना, त्याच्यापैकी गुरु दोष असतो, गुरु आणि मंगळ दोष. तर थोडक्यामध्ये गुरु दोषामुळे आपल्या घरामध्ये, आपल्या घरातल्या, मी याच्या अगोदर माझ्या व्हिडिओ टाकलेले आहेत भरपूर, पण गुरुग्रहाच्या दोषामुळे आपल्या घरातल्या परिवारातल्या काही मुलांची लग्न होत नाही, हा सगळ्यात मोठा गुरुग्रहाचा दोष असतो. आणि घरामध्ये पैसा टिकत नाही, घरातल्या मुलांची लग्न होत नाहीत, मुलींचे लग्न होत नाहीत, याच्यामागं सगळ्यात मोठा दोष गुरुग्रहाचा आणि मंगळग्रहाचा असतो. त्याच्यामुळे साहजिकच आहे दत्तप्रभूच्या उपासनेने आणि दत्तप्रभूंची जी वस्त्र असतात त्या वस्त्र घातल्याने किंवा दत्तप्रभूंची उपासना केल्यानं हा दोष नष्ट होतो आणि परिणामी आपल्या घरात धनसंपत्ती आणि आपल्या घरातल्या मुलांची लग्न लवकर होतात. तर आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय, म्हणजे मी खूप काय म्हणतात त्याला, मी जास्त न बोलता तुम्हाला जास्त वेळेला बोलण्याचा वेळ देतोय, कारण लोकांना माझ्या बोलण्यापेक्षा तुमची माहिती महत्त्वाची आहे. तर डायरेक्ट मी शेवटचा प्रश्न विचारतोय आता की कीर्तनामध्ये आपण पाहतो विनयकऱ्याचा वेगळाच अधिकार आहे, कीर्तनकाराचा वेगळाच आहे, त्या गादीचा वेगळाच आहे, टाळकऱ्यांचा अधिकार वेगळाच आहे, तसंच चोपदाराचाही एक विशेष अधिकार आहे. एका कीर्तनकाराच्या मुखातून मी ऐकलं होतं की भगवान दत्तात्रयांनी चोपदारकी केली, तर मला तेच विचारायचं होतं की म्हणजे आपल्या कीर्तनात जो चोपदार असतो कीर्तनकाराच्या पाठीमागे, त्याला भगवान दत्तात्रयांचं प्रतीक मानलं जातं, तर मग दत्तात्रयांनी चोपदारी का बरं केली? खऱ्या अर्थाने ज्या ज्या टायमाला भक्ताचं ऋण, भक्तानं भक्ती केल्यावरती भगवंतावरती त्याचं कर्ज तयार होतं आणि भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता देव भक्ताची अनेक प्रकारची कामं करू लागतो. आणि मग एकनाथ महाराज हे दत्त परंपरेतले, आता बऱ्याच लोकांना वाटतं की संत एकनाथ महाराजांना वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी आहे, हे चुकीचं आहे. मुळामध्ये संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाच्या परंपरेतले नव्हते, परंतु नंतर नंतर त्यांनी काय केलं, जनार्दन स्वामींना गुरु केलं आणि नंतर परत परत मग त्यांनी काय केलं, त्या दत्त परंपरेमध्ये त्यांचा प्रवेश झाला. आणि दत्त परंपरेमध्ये प्रवेश झाल्यावरती मुळामध्ये ते दत्तांचे भक्त,
सगळ्यात प्लस पॉईंट जनार्दन स्वामीमुळे ते दत्त परंपरेमध्ये शिरले, परंतु त्यांची जी वडिलांची परंपरा होती भानुदास महाराजांची, ही परंपरा वारकरी संप्रदायाची होती. एकनाथ महाराज हे एकमेव संत आहेत की ज्यांना दोन परंपरा भेटल्या, एक वारकरी संप्रदायाची परंपरा आणि नाथ संप्रदायाची परंपरा. परंतु एकनाथ महाराजांचे पूर्वज हे वारकरी संप्रदायाशी कनेक्टिंग संपर्कात होते, परंतु स्वतः एकनाथ महाराज हे नाथ परंपरेतले, नाथ परंपरा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. त्याच्यामुळे आणि नंतर काय झालं, नाथ परंपरेची सेवा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की तळागाळातला जो समाज आहे तो हा सगळा समाज वारकरी संप्रदायाच्या संबंधित आहे, वारकरी संप्रदायावर श्रद्धा ठेवणारा संप्रदाय आहे, आणि नाथ संप्रदायातले काही नियम असतात, नाथ संप्रदायातल्या काही परंपरा असतात, या सामान्य जनतेला परवडणाऱ्या नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नाथ संप्रदायाचा परंपरा स्वतः अंगीकारली, परंतु लोकांना वारकरी संप्रदायाचा उपदेश द्याला, लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळवण्याचं काम एकनाथ महाराजांनी नंतर शेवटच्या काळामध्ये केलं. त्यांना माहीत होतं की नाथ परंपरा ही सगळ्याला झेपवणारी नाही आहे, म्हणून त्यांनी तो समाज तिकडे वळवला. पण सुरुवातीला एकनाथ महाराज हे नाथ परंपरेचे होते आणि नाथ परंपरेचं ऋण त्यांच्यावरती झालं होतं, आणि मग दत्तप्रभूंना असं वाटायचं की नाथबाबांची काहीतरी सेवा मला घडायला पाहिजे, म्हणून दत्त महाराज हे एकनाथ महाराजांच्या घरी स्वपदारखी करत होते, त्यांच्या दारामध्ये उभे राहत होते. ते कशासाठी, फक्त एकनाथ महाराजांची सेवा करण्याकरिता, आणि हे एकनाथ महाराजांना माहीत नव्हतं, आणि जर त्यांना माहीत असतं तर त्यांनी हे घडू दिलं नसतं. खूप खूप धन्यवाद महाराज, तुम्ही या छोट्याशा व्हिडिओसाठी वेळ दिलात, आणि मला वाटतं या दोन्ही विषयावर आपण स्वामी समर्थ आणि भगवान दत्तात्रय यांच्याविषयी आपण एक आणखी डिटेल पॉडकास्ट एक कमीत कमी एक घंट्याची तरी लोकांच्या समोर आणू, आणि त्यासाठी तुम्ही वेळ द्याल अशी अपेक्षा करतो. आणि मंडळी तुम्हालाही विनंती आहे, व्हिडिओ पाहिला असेल तर शेअर नक्की करा, कारण हा व्हिडिओ ऑनलाईन बनलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या मागं स्टुडिओचं बॅकग्राऊंड आहे आणि ते नॅचरलमध्ये आहेत, तर खूप 400 किलोमीटर अंतर आहे आमच्या दोघांमध्ये सध्या जो व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे बॅकग्राऊंड वेगळं दिसत आहे. तेव्हा चला भेटूयात पुढल्या एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.